सुरू। कोगनोळी तालुका निप्पाणी येथील मुख्य रस्ता हा बऱ्याच वर्षापासून खराब झाला होता। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोगनोळी ग्रामस्थांनी मंत्री शशिकला जोल्ले यांच्याकडे मागणी केली होती। याची दखल घेऊन मंत्री शशिकला जोल्ले यांनी आपल्या प्रयत्नातून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला होता। या कामाची युद्ध पातळीवर सुरुवात झाली असून ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जोडणारा हा रस्ता चांगल्या पद्धतीने व टिकाऊ होणार असून या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट चिकोडी येथील महालक्ष्मी कंस्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आलेले आहे। याबद्दलची माहिती देताना कॉन्ट्रॅक्टर चिदानंद फराळे म्हणाले, रस्ता रुंदीकरण खंडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 1 कोटीचा निधी मंजूर झालेला असून यामध्ये प्रथम खंडीकरण व त्यावरती सिमेंट मिक्स खंडीकरण करण्यात येणार असून त्यावरती डांबरीकरण पद्धतीने एक थर असून शेवटच्या डांबरीकरणाचा थर हा SDBC पद्धतीने डांबरीकरण होणार आहे। सर्व काम संपल्यानंतर दोन्ही बाजूच्या पट्ट्या तयार करून त्यावरती सिग्नल बसवण्यात येणार आहेत। यामुळे वाहनधारक व ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असे सांगितले। या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे गावाच्या सुशोभीकरणाला भर पडणार असून ग्रामस्थ व वाहनधारक यांच्यातून मंत्री जोल्ले यांचे कौतुक व्यक्त होत आहे।